खरं तर जाणे आपण तर बार्गेनही करू शकत नाही होतात. या भाईसारख्या माणसांना धाक दाखवला, त्यांना मारलं तर ते अजून शेपारतात. तेच त्यांच्याशी जरा प्रेमाने वागलं, त्यांना त्यांना इमोशनली समजावलं तर ते बदलूही शकतात. पण सगळ्या शक्यताच नष्ट झाल्यात. असाच अपसेट होणं मी व्यवस्थित समजू शकतो. वीरदादा, एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्लीज प्रसादशी बोलाल. वृंदा, त्याला थोडा वेळ हवाय ना, त्याला त्याला देऊयात ना तो वेळ. काय जे झालं त्याची चर्चा आपण समोरच करत बसलो ना तर तो अजून अपसेट होईल. त्यापेक्षा या सगळ्या अडचणींवर काय मार्ग काढता येईल याच्याकडे आपण लक्ष देऊयात. वीरदादा, खरंच मी बोलताय त्यात नक्कीच तथ्य आहे, पण तरी सुद्धा ह्या गोष्टीला आपण किती वेळ द्यायचा ह्याचाही विचार करायला हवा. त्याला हवाय तेवढा आणि त्याला ठरवू दे त्याला किती वेळ हवाय. पण काही म्हणा, ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर ना कांता मावशींच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. आनंदिताई, खरंच म्हणजे आई जरी चुकल्या असल्या तरी त्यांनी दाखवून दिलंय की त्यांचं प्रसादवर किती प्रेम येते.